पण 24 लाख अहो बैठक घ्यावा आणि मग कवा तयारी करावा. त्यामुळे आम्ही 17 ला गेलो. जरी बैठक घेतली, दिशा जरी ठरवली, 24 पर्यंत ते सांगू शकतात आम्हाला द्यायला लागलो तुम्हाला आपलं ठरलेलं प्रमाण. त्यांना इकडे तिकडे जायला टाइम आहेच ना, टाइम बघतोय ना. मग त्यांना काय इकडे येऊन सांगायला टाइम नाही का 17च्या आत? आज 15 आहे, 16, 2 दिवसात कुठे लिकडे येऊ शकते? तसं देण्याबाबतची तयारी कुठपर्यंत आली? 17च्या आत आम्हाला तुम्ही येऊन सांगा. मराठ्यांना आरक्षण, दुसऱ्या बाजूला तुम्ही ते होणार नाही असं बोलताना म्हणताय, आणि त्या दृष्टीनं पुढील आंदोलनाची चर्चा पण ठरवत आहात. बैठक नेमकं तुम्हाला कळालंय का 24 तारखेपर्यंत काही शक्य नाही म्हणून? नाही नाही, मला काय कळलं नाही काय नाही. पण 24 ला कवा बैठक घ्यावा आणि मग कवा तयारी करावा. त्यामुळे आम्ही 17 ला गेलो. जरी बैठक घेतली, दिशा जरी ठरवली, 24 पर्यंत सांगू शकतात आम्हाला द्यायला लागलो तुम्हाला आपलं ठरलेलं प्रमाण. किंवा 17 तारखेच्या सांगू शकतात. त्यांना इकडे तिकडे जायला टाइम आहेच ना, टाइम बघतोय ना. मग त्यांना काय इकडे येऊन सांगायला टाइम नाही का 17च्या आत? आज 15 आहे, 16, 2 दिवसात कुठे लिकडे येऊ शकतात? हे म्हणून त्यांचं जवळच आहेत, त्यात कोण बसायचं नाही यायचं. कुठे एसटीत तिकीट काढायला थोडा टाइम लागू दे त्यांना. म्हणून काय उजिक बसले ते गपागपाचे ते त्यांचे कथा कथा चर्चा करायचे चालले माघारी. तर आता उपोषण नाही तर दुसऱ्याला उपवास घेऊ असं एक आता मराठा समाज करणार आहे चर्चा आहे. नाही ते सांगू ना तुम्हाला 17 ला सांगू सगळं. आता म्हणूनच सांगितलं सरकारला आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही या 2 दिवसात जेवढे मंत्री आले होते मुख्यमंत्री साहेबांच्या वतीनं, अजितदादा पवारांच्या वतीनं आणि फडणवीस साहेबांच्या वतीनं, या मंत्र्यांनी जे आपलं लिखित ठरलेलं आहे त्याप्रमाणे तुमची कुठपर्यंत तयारी आली? आम्ही कुठं म्हणतो तुम्ही देणार नाही त्याप्रमाणे. तुमची तसं देण्याबाबतची तयारी कुठपर्यंत आली? 17च्या आत आम्हाला तुम्ही येऊन सांगा, आम्ही चर्चेला तयार आहे. जर तुम्ही नाही सांगितलं 17 ला जर आता एकदा आम्ही डिसिजन घेतला, तुम्ही किती आले तरी आम्ही ऐकणार नाही. 17 ला डिसिजन आहे, इतका टाइम कोणाला आहे? इतका टाइम कुठं कोणाला आहे? आमचं 17 लाच बैठक आहे. 17च्या आत म्हणतो तुम्ही आम्हाला येऊन सांगा की आपला ठरलेल्या विषयी इथपर्यंत आलाय, कधी देणार आहे यासाठी नका येऊ. आपला ठरलेला लेखी विषय इथपर्यंत हा विषय आलाय म्हणजे आम्ही 17 लोकांना बैठकीत सांगू. तुम्ही नाही आले तर आम्ही बोलू की जे लेखी ठरलेलं आहे आपलं याच्यात तुम्ही काहीच केलेलं नाही आत्तापर्यंत, असं आम्ही 17च्या बैठकीत डिक्लेअर करू. पुढचं आंदोलन चर्चेनंतर घोषित करू. धन्यवाद. हो, आतापर्यंत वाटत नव्हतं, पण जसे जसे 24 दिवस तारीख जवळ येईल तसं तसं वाटायला लागले. कारण त्यांनी शब्द टाकणं आणि सरकारनं करणं संघच व्हायलंय, आणि मराठीत जे शब्द टाकतील ते सरकार घेत नाही, म्हणजे सरकार त्याला भ्यायला बी लागले, त्याला त्याचे काम करायला लागले आणि मराठ्यावर अन्याय करायला लागले. सरकार मराठ्यांच्या विरोधात काम करायला लागले हे मराठ्यांच्या आता लक्षात आलं. आम्ही 17 ला आमचा डिसिजन घेणार आहे, बघू त्याच्याच गळ्यात हट्टावून हिंडा खुशाल तुम्ही. आता मराठे मात्र एकतर्फी झाले सगळे, राजकारणी मराठे तेवढे राहिले एकतर्फी व्हायचे, ते बी सामान्य मराठे एकतर्फी करून दाखवतील. राजकारणी मराठे सुद्धा सगळेचे सगळे एका बाजूला आले पाहिजे, ते कसे येणार नाहीत हे मराठे त्यांना विनंती करून कवाना एकत्र आणणार बघतो. आम्हाला सुद्धा आता आमच्या लेकरांसाठी आता आम्ही सुद्धा खेळायचं ठरवणार. पण आम्ही जे नका करू म्हणतो ते करते, असं उलट खेळ. आमचं एकच काम नाही केलं. कोणचं काम केलंय? एक बी नाही केलं, एक सुद्धा नाही. मागच्या आंदोलनात तर म्हणले तू विशेष तुम्हाला सगळ्या सवलतीला वाटत होत नाही केल्या बाबा, सगळे आम्हाला असं गोड बोलले म्हणजे तुम्हाला सवलती लागू. ऍडमिशन सुरू झाले मराठीकडून पैसे भरून घेतले आणि मग लागू केले, आणि आज पैसे भरून घेतले लागू केले. इतका उलटा कारभार. सॉरी, सारथीच्या विद्यार्थ्यांचा विषय सोडू म्हणले ते सोडला नाही, ईडब्ल्यूचे विद्यार्थी होते हे सोडले नाही, एमपीएससी विद्यार्थी होते त्यांचे प्रश्न सोडले नाही, पीएसआयचे प्रश्न होते ते सोडले नाही, RT1च्या विद्यार्थ्यांच्या पोरांचे प्रश्न होते ते सोडले नाही, PhD च्या पोरांचे प्रश्न होते ते सोडले नाही, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या विद्यार्थ्यांचा विषय होता तो सोडला नाही, सारथीच्या मधल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी केली ती सोडली नाही, शिक्षकांची 8.43 केली वयोमर्यादा शिक्षणातली आणि ओपनची 38 केली, सगळ्यांची समानता ठेवून 43च करा हे बी केलं नाही. तुम्हाला हे 20-25 प्रश्न मांडू सांगितलेत मी, हे मांडलेले
कोपर्डीचा खटला आत्ताही निकाली निघाला नाही. 3 महिन्यात काढू म्हणले होते, मला स्वतः काढला का. त्याचा अर्ज सुद्धा विधी व न्याय विभागाकडून मंत्रालयाच्या साधा हायकोर्टामध्ये सादर सुद्धा केलेला. काय न्याय देणार आहे तुम्ही आम्हाला? जे 42 बांधवांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले पूर्वीच्या, त्यांना सरकारी नोकऱ्या देऊ म्हणले होते, आतापर्यंत एकालाही दिली नाही. यांच्यामुळं मुद्दे पडले. आता जवळपास 100 ते 150 पोरांनी आत्महत्या केल्यात महाराष्ट्रात. ही सरकारच याला जबाबदारी. यांना निधी आणि सरकारी नोकरी द्यायचं होतं, तेही आणखी आतापर्यंत काहींना निधी गेलेला नाही, काहींना एकांनाही त्यातल्या सरकारी नोकरी नाही. काय करताय तुम्ही? काय दिलं आम्हाला? कोणतं दिलं सांगा. काहीही दिलं नाही आम्हाला, काहीच दिलं. काय काय बोलायचं यांना? काय विश्वास ठेवायचा यांच्यावरती? आता आम्हाला सांगितलं होतं तुमचे उपोषण मागं घ्या, 2 दिवसाच्या आत आंतरवालीचे गुन्हे मागं घेतो, 1 महिन्याच्या आत पुरे राज्यातले घेतो, घेतले नाही. दुसरा मुद्दा, एकालाही अटक करणार नाही. आमचे आंतरवालीतले आरोपी अटक केले, काहींना नोटिसा दिल्यात, हे काय डाव चालला तुमचा? तिसरी गोष्ट, 24 डिसेंबरच्या आत जे आमचं लिखी ठरलेलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या नोंदीच्या आधारावर आरक्षण दिलं जाईल. आतापर्यंत तुम्ही काय केलंय? सांगितलं नाही. मग ही तुमची तो फसवणूकच ना. आता आम्ही फसणार नाहीत. ही शेवटची फाईट आहे, म्हणजे हा आंदोलनाचा लढा शेवटचा आहे. ह्यो मराठ्यांना आरक्षण देऊनच थांबणार आहे, याच्यावर आम्ही ठाम.